मानवतेसाठी योग या घोषवाक्याला अनुसार जागतिक योग दिनानिमित्त सुवर्ण विधान सौध येथे जिल्हा प्रशासनातर्फे योग दिन साजरा करण्यात आला आहे। जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, शिक्षण खाते, महानगरपालिका, पर्यटन खाते, राणी चन्नम्मा विद्यापीठ, स्काउट आणि गाईड, नेहरू युवा केंद्र व पतंजली योग विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण विधान सौध येथे योग दिन साजरा करण्यात आला आहे। या प्रसंगी खासदार मंगला आंगडी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाळे, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉ एम बी बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गे, आरसीएचे कुलगुरु प्राध्यापक रामचंद्र गौडा, जिल्हा आयुष अधिकारी श्रीकांत सुलधाळी, शंकर गौडा पाटील यांच्यासह विविध सरकारी खात्याचे अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते। या सर्व अधिकाऱ्यांसह उपस्थितांनी ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, भुजंगासन, शलभासन यासह विविध योगासने केली। योगातज्ञ आरती संकेश्वरी यांनी या सर्वांना मार्गदर्शन करत योगासने करून घेतली। राजशेखर हिरेमठ, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव।